गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोन्याच्या भावात वाढ झाली आहे. जीएसटीसह सोन्याचे दर 73,000 गेले आहेत. याचाच अर्थ आता एक तोळं सोनं घेण्यासाठी 73,000 रुपये मोजावे लागणार आहेत. तर चांदी सुद्धा प्रति किलो 84,400 रुपयांवर गेली आहे. गुढीपाडव्यानिमित्त सोनं खरेदीला महत्व असतं आणि त्या पार्श्वभूमीवर सोनं खरेदी वाढत असते. पण दुसरीकडे सोन्याचे दर सुद्धा वाढलेले दिसून येत आहे. सोन्याचे दर गगनाला भिडल्याचं पाहायला मिळत आहे. सोन्याचे दर प्रति तोळा 73,000 गेले आहे. जीएसटीसह सोना एक तोळा 73,000 रुपयांना मिळत आहे. तर चांदी ही प्रति किलो 84,400 रुपयांवर गेली. आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी मंगेश जोशी हे थेट आपल्यासोबत जोडले गेले आहेत. मंगेश, काय सांगाल, सोनं चांदीच्या किमती वाढताना दिसून येत आहेत. आज गुढीपाडवा आहे आणि कसा प्रतिसाद सोनं चांदीच्या खरेदीला दिसतोय आणि ग्राहकांचं नेमकं काय म्हणणं याविषयी? नक्कीच पराजी, खरं तर गुढीपाडवा जो आहे हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो आणि याच मुहूर्तावरती सोनं खरेदी करण्याचं अनन्यसाधारण महत्त्व जे आहे ते पाहायला मिळतं आणि त्यामुळे जळगाव सुवर्णनगरीमध्ये गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती मोठ्या प्रमाणात खरं तर सोन्याची उलाढाल होत असते आणि ग्राहकांची मोठी गर्दी जी आहे खरं तर पाहायला मिळते. मात्र गेल्या मार्च महिन्यापासून जे आहे सोन्याच्या भावात सातत्याने वाढ होत असल्याचं पाहायला मिळतं आहे आणि गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर देखील सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली असून सोन्याचे भाव जे आहे हे जीएसटीसह 73,000 पोहोचले असून त्यापाठोपाठ चांदीचे भाव देखील मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. एकंदरीतच गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती सोन्या चांदीच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने ग्राहक देखील काहीचे काही सुवर्णनगरीमध्ये कमी असल्याचं पाहायला मिळते आहे. नेमके सोन्या चांदीच्या भावात वाढ का होत आहे याबाबत खरं तर माहिती देण्यासाठी स्वतः जळगाव सुवर्णनगरीमधील सोन्याचे व्यापारी आकाजी भंगाळे आपल्यासोबत आहेत. आकाजी, काय सांगाल, खरं तर आज गुढीपाडव्याचा मुहूर्त आहे, मात्र वाढते सोन्याचे भाव पाहता ग्राहकांनी देखील आज सोनं खरेदी करण्याची कुठेतरी पाठ फिरवल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. आता हो, सोन्याचे भाव जे आहे आजच्या एक महिन्यापूर्वी 60,000 रुपये होते, आता ते भाव थेट 73,000 पोहोचलेले. तर जे सोन्याचे आंतरराष्ट्रीय स्तरावर जी सोन्याची मागणी जी वाढली आहे त्याच्यामुळे सोन्याचे भाव एवढे वाढलेले आहे आणि ग्राहकांचा आपण विचार केल्यानंतर ग्राहकांना आता 65,000 सवय झाली होती की सोन्याच्या भाव आता 65,000 आता मार्केट खूप स्टेबल होऊन गेलं होतं. पण आता अचानक भाव वाढल्याने ग्राहकांमध्ये वेट्यांवरची भूमिका आहे. आता दिवसभर, आता आज गुढीपाडव्याचा मुहूर्त आहे आणि दिवसभर बघू ग्राहकांचा कसा रिस्पॉन्स होतो. खरं तर दरवर्षी मोठ्या प्रमाणात गुढीपाडव्याला ग्राहकांची सकाळपासूनच गर्दी सुवर्णनगरीत पाहायला मिळते. आज खरं तर ग्राहक जे आहेत अद्यापही म्हणजे कुठेतरी कमी असताना पाहायला मिळतं आहे. मोठी उलाढाल जी आहे खरं तर सुवर्णनगरीत गुढीपाडव्याला होत होती, उलाढालीवर काही परिणाम होण्याची शक्यता आहे? आता उलाढाली, आता ग्राहकांचा विचार केला तर आज आजचा जो मुहूर्त असतो हा खूप शुभ मुहूर्त असतो, त्यामुळे आपल्या भारतात तरी ग्राहक सोन्याचा भाव कधीच पाहत नाही. भाव काही असला तर ग्राहक सोनं घेतात, तर उलाढाल तर भरपूर व्हायची शक्यता आहे. नक्कीच पराजी, आपण बघतोय की ज्या पद्धतीने खरं तर सोन्या चांदीच्या अभावात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने कुठेतरी सुवर्णनगरीमध्ये ग्राहकांनी आज पाठ फिरवलं चित्र जे आहे पाहायला मिळत आहे. मात्र आज गुढीपाडव्याचा मुहूर्त आहे, साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे. हाच मुहूर्त साधत काही प्रमाणात का होईना सोनं खरेदी करण्यासाठी काही ग्राहकांची इच्छा आहे आणि त्या अनुषंगानेच आज दिवसभरात काहीशी उलाढाल सुवर्णनगरीमध्ये होईल अशी अपेक्षा जी आहे ती व्यापाऱ्यांनी व्यक्त केलेली आहे. मंगेश, धन्यवाद तुम्ही दिल्या या सविस्तर माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.